हॅलो स्टुडंट्स क्लास ट्वेल्थ बायोलॉजी चैप्टर नंबर नाही कंट्रोल अँड कॉर्डिनेशन पार्ट फाईव्ह आज आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टम स्टार्ट करायचं आहे पण ते काही कंप्लीट होणार नाही या व्हिडिओमध्ये कारण खूप मोठा पार्ट आहे हा आणि यासाठी मी आज फक्त सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये फोर ब्रेन इतकंच घेईन आणि कारण इतकाच पार्ट कवर होऊ शकतो एका व्हिडिओमध्ये नाहीतर व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि हेच असं पूर्ण पार्टमध्ये डिवाईड करून मी सेंट्रल नर्वस सिस्टीम घेणार आहे सेकंड थिंग हे सगळं मी स्टार्टिंगलाच का सांगते कारण बरेचजण जण मधूनच व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ न बघितल्यामुळे शेवटी तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन सांगून काही उपयोग नाही आहे म्हणून ना मी स्टार्टिंगलाच सांगते सेकंड थिंग तुम्हाला जर हा व्हिडिओ लेंथी वाटत असेल कोणताही तर तुम्ही हवं तर हाफ पार्ट बघा नंतर नोट्स काढा आणि परत नव्या दुसरा पार्ट बघा पण पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्ही डिस्कंटिन्यू केलं तर तुम्हाला अगोदरचं पण काही समजणार नाही आणि पुढचं पण काही समजणार नाही कारण लगेच पुढचा व्हिडिओ सत्तावीस डिसेंबरनंतरच टाकणार आहे तोपर्यंत मी टाकू शकत नाही आणि तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ हवं तर बघा कारण मी तुम्हाला सांगते की थोड्या काही कारणामुळे मी त्या तारखेनंतरच आता व्हिडिओ टाके आणि अजून एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मी काही चांदा डायग्रॅम ॲड केलेले आहेत त्यामुळे ते तुम्ही काळजी करू नका की इतक्या डायग्रॅम आपल्याला करायचे आहेत काय तर तसं नाही आहे पण तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉईंट समजण्यासाठी मी जितक्या जास्त डायग्रॅम थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कारण एक्झॅक्टली मी काय शिकवते हे तुम्हाला समोर म्हणजे इमॅजिन करण्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही त्या डायग्रॅममध्ये ते लोकेशन तो पार्ट जर बघितला तर तुमच्या वेटर वेना तुमच्या लक्षात राहील सो त्या डायग्राम मी ह्यामध्ये जादा ॲड केलेल्या आहेत ओके स्टार्ट करूयात ह्युमन नर्वस सिस्टीम ह्युमन नर्वस सिस्टीम यामध्ये पार्ट्स आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड अॅटॉनॉमिक नर्वस सिस्टीम दॅट इज सी एन एस पी एन एस अँड ए एन एस फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आणि खाली परत ब्रेनचे पार्ट्स आहेत फोरब्रेन मिडब्रेन अँड हिनब्रेन फोर ब्रेनमध्ये असेल सेरेब्रम अँड डिएन्सिफेलॉन मिडब्रेनमध्ये ऑप्टिक क्लोप्स ऑप्टिक चस्मान हँडब्रेनमध्ये सेरिबिलम पोन्सफेरिलि मिडल ऑपलगेटा आज आपल्याला फक्त इतका पार्ट कवर अप करायचा आहे ह्युमन नर्वस सिस्टीम क्लासिफाईड इन सी एन एस पी एन एस अँड ए एन एस फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड दिज आर द पार्ट्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज सी एन एस फर्स्ट ब्रेन ब्रेन एनक्लोज विदिन इन आता ब्रेन हा बॉक्स बॉक्समध्ये एनक्लोज झालेला आहे ओके आणि स्पायनल कॉर्ड हा व्हर्टिब्रल कॉलममध्ये जे व्हर्टिब्रल कॅनल फॉर्म होतं आता हे व्हर्टिब्रल कॅनल कसं फॉर्म झालेलं आहे ते पण लास्ट इयरमध्ये तुम्ही बघितलं असेल स्केलेटन ह्या टॉपिकमध्ये की प्रत्येक व्हर्टिबा व्हर्टीब्रल जे आहेत व्हर्टिब्रे जे एकमेकांना जॉईन होत असतं ना त्यामध्ये त्या एक कॅनल फॉर्म होतं आणि इथूनच काय होतं स्पायनल कॉर्ड रन होतो ओके फर्स्ट ब्रेन अँड स्फायनल कॉर्ड आर सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड मेनजेस म्हणजे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड हे कनेक्टिव टिशून कवर झालेले आहेत आणि हे स जे आहे मेम्ब्रेन्स ते देर आर थ्री मेम्ब्रेन्स फर्स्ट ट्युरामेटर रेकोनेमेटर अँड पियामीटर ट्युरामीटर आउटर मोस्टलेअर डायग्राममध्ये बघूयात आपण आता हा जो पार्ट आहे तो स्कल आहे ओके स्कलच्या आतमध्ये लगेचच कोणता मॅटर असेल ट्युरामेटर मग हा आउटर मोस्ट म्हणजे कसा ब्रेनला आउटर मोस्ट असेल म्हणजे हा ब्रेन त्यानंतर हे दोन लेअर झाल्यानंतर हा आउटर मोस्ट आहे म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे ट्युरामेटर इज आउटर मोस्ट लेअर देन टफ थिक अँड मेड अप ऑफ फायब्रस टिश्यू अँड इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन फंक्शन त्याचा कसं आहे प्रोटेक्टिव्ह आहे देन एरेक्टोनिट मीटर मिडल म्हणजे मिडल ड्युरामेटर नंतर मिडल थीन अँड नॉन वेस्क्युलर लेअर हा कसं आहे नॉन वेस्क्युलर लेअर आहे ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड हॅविंग वेब लाईक अपिरियन्स ड्युरामेटर झाल्यानंतर हा जो आहे तो अरेक्युनेट मॅटर वेब लाईक अपिरन्स आहे त्यानंतर नॉन व्हेस्क्युलर आहे ॲरेक्युनेट कसा आहे नॉन वेस्क्युलर हा हायली वेस्क्युलर अँड लाईज क्लोज कॉन्टॅक्ट विथ सीएनएस एस म्हणजे लगेच सी एन एसच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असणारा जो आहे तो पियामीटर ट्युरामीटर अँड अरेकुनेट मीटर म्हणजे आपल्याला सिक्वेन्स तरी समजला हे दोन्ही एकमेकापासून जे सेपरेट होतात म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा जो स्पेस आहे तो आहे सब स्पेस फिल्ड विथ सिरस फ्ल्युड ओके देन ॲरेकोनिट मीटर सेपरेटेड फ्रॉम पियामेटर बाय अ नॅरो सब ॲरेकोनाईट स्पेस म्हणजे वरती जो सब ड्युरल स्पेस आहे तो ॲरेकोनेट आणि पियामेटरच्यामध्ये असणारा स्पेस असेल ॲरेकोनाईट स्पेस फिल्ड विथ सी एस एफ दॅट इज सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड दोन डिफरन्स लक्षात ठेवायचे आहेत ड्युरामेटर अँड ॲरेकोनॉट मेटरमध्ये असणारा स्पेस आहे त्याच्यामध्ये कोणता फ्लूड आहे सिरस फ्ल्यूड इट इज प्रोटिनियस इन नेचर अँड अरेकोनाईट स्पेस आणि पियामीटर यामध्ये सॉरी ॲरेकोनेट मीटर अँड पियामिटर याच्यामध्ये असणारा ॲरेकोनेट स्पेस फिल्ड विथ सी एस एफ हा सिक्वेन्स लक्षात ठेवा वरती असेल सबड्युरल स्पेस खाली असेल ॲरोकोनेट स्पेस वरती असेल सिरस फ्ल्युड खाली असेल सी एस एफ देन सी एस एफ दॅट इज सेरिब्रो स्फायनल फ्ल्युड क्लिअर कलरलेस बॉडी फ्ल्युड दॅट फिल्स द वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन पुढे जाऊन आपण वेंट्रिकल्स बघणार आहोत तर फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की सी एस एफ कुठं असतो इन्व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन ॲज वेल ॲज इन सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड सिक्रिटेड बाय वन पॉईंट झिरो झिरो फाय हे झालं सी एस एफबद्दल आणि इथं इम्पॉर्टंट त्याचं काय तर फंक्शन ऑफ सी एस एफ इट ॲक्ट एज अ शॉक ॲब्झॉर्बर आणि प्रोटेक्ट द ब्रेन एक तर शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं प्लस प्रोटेक्ट द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी मेकॅनिकल इंजुरीपासून ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतं इट ऑल्सो मेंटेन द कॉन्स्टंट प्रेशर इनसाईड द क्रेनियम इट हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट अँड वॉटर बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू वॉट जे काय ब्लड आणि ब्रेन टिश्यू याच्यामध्ये न्यूट्रियंट अँड वॉटरचं एक्सचेंज करण्याचा एक्सचेंज करण्यासाठी हेल्प करतं प्लस इट ऑल्सो सप्लाय द ऑक्सिजन टू ब्रेन अँड प्रोटेक्ट फ्रॉम डेसिकेशन म्हणजे ड्राय होऊ नये यासाठी ते हेल्प करतं ब्रेन ड्राय होऊ नये यासाठी हेल्प करतं प्लस ऑक्सिजन सप्लाय करतं आता आपल्याला बघायचं आहे की ब्रेन ब्रेनमध्ये फर्स्ट असणार आहे फोर ब्रेन प्लस ऑल्फेक्टी लोब्स ऑल्फेक्टी लोब्स कशासाठी असतील सेन्स ऑफ स्मेल आता इथं हायली रिड्युस्ड इन ह्युमन बिईंग ह्युमन बिईंगमध्ये हे हायली रिड्युस्ड असतात म्हणजे जास्त डेव्हलप झालेले नाहीत का कारण इथं बघा ह्युमन बिईंगमध्ये सेन्स ऑफ स्मेल कमी असतो ॲज कम्पेअर टू अदर अॅनिमल्स म्हणजे इथं काय असेल तर त्यामुळं हे कशामुळं तर जे काय ऑल्फेक्टिव्ह लोब्स आहेत हे हायली रिड्यूस आहेत अँड दिस कवर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साईड्स म्हणजे सेरेब्रमनं ते कवर झालेले असतात इथं हा सेरेब्रमचा मी डायग्राम तुमच्यासाठी घेतलेले आहे पण एक्झॅक्टली अफेक्टिव्ह लोब्स कुठं असतात तर हा जो पार्ट आहे त्याच्या खालच्या बाजूला ऍक्च्युअली असतात त्यामुळं पूर्ण ते सेरेब्रमनं न कवर असतात खालच्या बाजूला असतात त्यामुळं पूर्ण कव्हर जरी झाले असले तरी वेंट्रल साइडने ते कवर झालेले नाहीत कारण का वरच्या बाजूला आणि दोन्ही लॅटरल साईडला सेरेब्रम असणार आहे

देन divide बाय डीप median long फिशर कॉल्ड ॲज सेरेब्रल फिशर हा जो डिवाईड झालेला आहे तो कशामुळं तर डीप मिडियन सेरेब्रल फिशर याच्यामुळं हे राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये डिवाईड झालेला आहे तर टू हेमिस्फिअर इंटरनली कनेक्टेड टू इच अदर बाय थिक बँड ऑफ न फायबर कॉल्ड कॉर्पस कॅलोसम म्हणजे आत इंटरनली ते इंटरकनेक्टेड जे असतात ते न फायबरच्या बँडमुळं आणि याला म्हटलं जातं कॉर्पस कॅलोसम आउटर सर्फेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स आउटर सर्फेस सेरेब्रल कॉर्टेक्स आणि याच्यामध्ये इट कम्पोज ऑफ ग्रे मॅटर आता इथं ग्रे मॅटर अँड पिया मॅट मेटर एरेकोनिट मेटर याच्याशी हे एकत्र आणायचं नाही ते वेगळं आहे हे वेगळं आहे इट कम्पोस्ड ऑफ आणि स्पेलिंगसुद्धा वेगळं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ग्रे आउटर सरफेस आहे त्याला कॉर्टेक्स म्हटलं जातं इट कन्सिस्ट ऑफ ग्रे मॅटर आणि जो इनर आहे इनर सरफेस तो सेरेब्रल मेड्युला कम्पोज ऑफ व्हाईट मॅटर ओके सरफेस ऑफ इच हेमिस्फेअर इज फोल्डेड बाय मेनी कॉनो कॉन्वलेशन्स दॅट इज स्यरी अँड ग्रूज दॅट इज सलका म्हणजे हा जो सरफेस आहे हेमिस्फेअरचा तर बरेच असे फोल्ड्स आहेत आपण बघू शकतो की हे जे काही फोल्ड्स आहेत ते आणि प्लस ग्रुव्स वन आहेत म्हणजे काही फोल्ड्स आहेत आणि ग्रुव्ज आहेत तर जे काही फोल्ड्स आहेत त्यांना कॅरी असं म्हटलं जातं आणि जे ग्रुव्ज आहेत ते सलकाय असं म्हटलं जातं सलकस किंवा सलका ओके okay? इतके मेन पॉईंट लक्षात ठेवा ईच सेरिब्रल हेमिस्फेअर इज डिवायडेड इंटू फोर मेन लोब्स ईच सेरिब्रल हेमिस्फेअर म्हणजे राईट लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फेअर हे डिवाइड इन मेन लोब्स बाय थ्री डीप सलकाय सलका मीन्स सलकस काय म्हटलं आपण तर क्रूवचे असतील ज्याला आपण म्हणू शकतो ग्रुवज म्हणजे खाज असं मराठीत एक्झॅक्टली वर्ड खाच म्हणू शकतो त्यात सेंट्रल सर्कस पॅरायटो ऑक्सिपेटल सल्कस अँड लॅटरल ऑर सेव्हलि सेल्वियन सल्कस आता हे कुठं कुठं असतात किंवा एक्झॅक्टली ह्यांच्यामुळं काय होतं ते बघूयात तर इथं फर्स्ट आहे आपल्याला बघायचं सेंट्रल सर्कस हा जो क्रू आहे तर त्याच्यामुळे काय होतं इट टीम आप फ्रंटल लोब फ्रॉम ऑक्सिपिटल लोब डिमार्क्स सेपरेट काय सेपरेट करतो फ्रंट हे सगळं समजण्यासाठी परत तुम्हाला इलेवनचं स्केलेटन चॅप्टरमध्ये हे सगळं तुम्ही स्टडी केला असाल असं गृहीत धरून मी तुम्हाला हे सांगते कारण परत ते इथे एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे तर फक्त लक्षात ठेवा सेंट्रल सर्कस सर्कस काय सेपरेट करतो फ्रंटल लोब अँड ऑक्सिपिटल लोब देन इथं पराइटो ऑक्सिपिटल सल्कस इट सेपरेट्स परायटल लो ऑबियसली नावातच आहे पराइटल लोब कशापासून ऑक्सिपिटल लो सल्क लोबपासून सेपरेट करण्याचं काम कोण करतं हा पराइटल ऑक्सिपिटल सल्कस ओके देन लॅटरल और सिल्वेन सल्कस इट डिमार्क्स टेम्पोरल लो फ्रॉम फ्रंट फ्रंटल अँड परायटल लोब्स हा टेम्परल लोब सेप्ट सेपरेट करतो कशापासून तर फ्रंटल अँड परायटल लोब्सपासून इथं बघूयात आपण लॅटरल ल सर्कस इथं डायग्राममध्ये नाही आहे पण एक लक्षात ठेवा की तो काय करतो टेम्पोरल लोब्स आहे तो फ्रंटल आणि पराइटल लोबपासून टेम्पोरल लोबला सेपरेट करायचं काम करतो देन फिफ्थ मिडियन लोब कॉल्ड इन्सुला और इन्सुलर कॉर्टेक्स फोल्डेड डीप लॅटरल सल्कस आता फिफ्थ जो आहे फिफ्थ मिडियन लोब इट कॉल्ड दॅज इन्सुला और इन्सुलर कॉर्टेक्स आणि हा डीपली फोल्ड असतो फोल्डेड डीप लॅटरल सल्कस देन फंक्शन फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम सेरेब्रमचे काही फंक्शनल एरियाज आहेत तर पहिला आहे फ्रंटल लोब फ्रंटल लोपमध्ये मोटर एरिया प्री मोटर एरिया असोसिएशन एरिया आणि त्यानंतर असेल ब्रोकाज एरिया और मोटर स्पीच एरिया हे एरिया फंक्शनल एरिया का म्हटलं जातं इथं कारण इथून काय कोणकोणत्या गोष्टी कंट्रोल होतात हे बघायचं आहे तर हवं तर तुम्ही डायग्राममध्ये अगोदर आपण बघून घेऊयात की हा जो आहे फ्रंटल लोबमध्ये हा जो एरिया काय म्हटलं याला मोटार एरिया हा एरिया कुठला आहे मोटार एरिया त्यानंतर हा असेल सेन्सरी एरिया हा असेल फ्ल फ्रंटल लोब आणि मी परत एकदा सांगते की परायटा लोब ऑक्सिपिटल लोब किंवा हा टेम्पोरल लोब जसं आपण म्हटलं की हे हा टेम्पोरल लोब आहे हे आपण लास्ट हलकसमध्ये बघत होतो तर हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला इलेवन्थमध्ये स्केलेटन टॉपिक जर चांगला तुमचा झाला असेल तर ह्यामध्ये तुम्हाला अजिबात अडचणी येणार नाहीत हवं तर तुम्ही हे समजत नसेल तर परत एकदा जाऊन त्यामध्ये हे सगळे लोफ स्टडी करा आणि मग हा व्हिडिओ बघा किंवा ह्या टॉपिकचा स्टडी करा हे सगळे फंक्शनल आहेत म्हणजे इथं आपण बघितलं की कंट्रोल व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे व्हॉलेंटरी मसल्सना कंट्रोल करण्यासाठी हा एरिया ॲक्टिवेट होत असतो हा असेल सेन्सरी एरिया म्हणजे सेन्सेशन जे आहे टेम्परेचर असेल प्रेशर असेल पेन असेल याबद्दलचं सेन्सेशन कंट्रोल करायचं काम करतो सेन्सरी एरिया म्हणजे खूप इझी आहे की फक्त ब्रेनमध्ये कोण कोणता एरिया कोण कोणती कामं करतो इतकंच म्हणजे फंक्शनल एरिया असणार आहे बघूयात फर्स्ट मोटर एरिया इट कंट्रोल्स व्हॉ व्हॉलेटरी मोटर ॲक्टिव्हिटीज ऑर मुवमेंट ऑफ मसल्स हा जो मोटर एरिया आहे तो काय करतो तर ज्या काय व्हॉलेंटरी मुवमेंट्स आहेत आपल्या त्या कंट्रोल करण्याचं काम करतो त्याचबरोबर मुवमेंट ऑफ मसल्स हे सुद्धा त्यामध्ये येणार आहे म्हणजे ऑब्वियसली वॉलंटरी मूवमेंट आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे मोटर एरिया प्री मोटर एरिया इट कंट्रोल्स इन व्हॉलंटरी मुवमेंट्स अँड एस आता ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या ज्या काही मुवमेंट असतील किंवा वॉलंटरी मुवमेंटच्या असतील त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतं प्री मोटर एरिया असोसिएशन एरिया असोसिएशन आहे म्हणजे एकमेकासोबत कॉर्डिनेशन असणार आहे कॉर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट्स सेन्सेशन आणि मुवमेंट याच्यामध्ये कॉर्डिनेशन काम करण्या करण्याचं काम करतं असोसिएशन एरिया देन ब्रोकज एरिया ऑर मोटर स्पीच एरिया इट ट्रान्सलेट्स थॉट्स इन टू स्पीच जे काय तुमच्या थॉट्स असतील ते स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं हाय एरिया म्हणजे आपले जे काय विचार आता जे मला बोलायचं त्या म्हणजे थॉट्स असतील ते मी बोलते हे हा यावेळी कोणता एरिया ॲक्टिवेट होणार आहे ब्रोकज एरिया ऑर मोटर स्पीच एरिया देन एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स इंटेलिजन्स विलपॉवर मेमरी पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड इन फ्रंट लॉक म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट बघा की फ्रंट लॉबमध्ये कोणकोणते एरिया आहेत आणि हे सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी आता फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलं की स्पीच कंट्रोल कुठून होतं आपलं इथून आपल्याला आपले विचार काय आहेत काय बोलायचं आहे आणि ही ही डायग्राम मी तुम्हाला समजण्यासाठी ॲड केलेली आहे हे इतकं तुम्हाला काय एक्झाममध्ये असंच्या असं काय करायचं नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि इथं प्लस तुम्हाला बऱ्याच गोष्टी कवर अप होतील एक तर लोब्स कोणकोणते आहेत हे कळतील तुम्हाला म्हणजे हा परायटल लोब आहे हा ऑक्सिपिटल लोब आहे त्यानंतर हा टेम्परल लोब आहे हा फ्रंटल लोब आहे इथं तरी इतकं तरी तर तुम्हाला समजेलच आहे डायग्राममधून प्लस हे सगळे फंक्शनल एरिया इथं काय काय फंक्शन होतात हे सुद्धा समजून जाईल त्यानंतर सेकंड असणार आहे परायटल लोब्स इथं दाखवलं आता परायटल लोब्स इथं कोणकोणते दे आर फॉर सोमेस्टिटिक सेन्सेशन ऑफ पेन प्रेशर टेम्परेचर टेस्ट हे साठी असणार आहे म्हणजे जे, जे काय सेन्सेशन आहे त्यासाठी हा एरिया असेल की आ, प्रेशर पेन टेम्परेचर ह्या सगळ्या सगळ्याचं सेन्सेशन होण्यासाठी देन टेम्पोरल लोप टेम्पोरल लो कुठं असेल हा ओके मग इथं काय असेल पण सेंटर्स ऑफ स्मेल हिअरिंग ऐकणं स्पीच इमोशन्स हे सगळं तिथून कंट्रोल होतं त्यानंतर ऑक्सिपिटल लोब्स हॅविंग व्हिज्युअल एरियाज फॉर सेन्स ऑफ व्हिजन ऑक्सिपेटल लोबमध्ये काय असतं तर व्हिजन परसेप्शन काही जे तुम्ही बघता त्यावर ती प्रोसेस होणं हे सगळं कुठं कंट्रोल होणार आहे ऑक्सिपेटल लोब्समध्ये देन बेसल न्यूक्लिअर बेसल गँग्लिया हा एक पॉईंट ॲड केलेला आहे तर दिज आर द ग्रे मासेस विद इन व्हाईट मॅटर ऑर लैटरल साइड्स ऑफ थॅलेमस म्हणजे बेसल न्युक्लिया किंवा बेसल गँग्लिया हा काय तर ग्रे मॅसेस विद इन व्हाईट व्हाईट मॅटरमध्ये काही ग्रे मेसेस आहेत आणि इट रिसिव न्यूरोट्रान्समीटर आणि हा एक सेंटेन्स लक्षात ठेवायचा म्हणून मी तर तुम्हाला पॉइंट आउट करून दिलेला आहे कॉर्पस स्ट्राइटम ॲट द फ्लोअर ऑफ सेरेब्रम इज लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस हे लक्षात ठेवा कॉर्पस स्ट्रायटम इट इज लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस द वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन जसं मगाशी आपण म्हटलं की व्हेंट्रिकल्स आपण बघणार आहोत तर व्हेंट्रिकल्स किती असतात हे लॅटरल व्हेंट्रिकल ह्याला पॅरासियल असं म्हटलं जातं हा फर्स्ट व्हेंट्रिकल हा सेकंड व्हेंट्रिकल आणि त्यानंतर हा असणार आहे तो थर्ड व्हेंट्रिकल आणि ह्या तिन्हीनं कनेक्ट करणारा इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामन ऑर फोरामन ऑफ मोनड्रा असं म्हटलं जातं त्याला तर हा पुढं जाऊन येणारच आहे तुम्हाला इथंच समजून घ्या फर्स्ट व्हेंट्रिकल सेकंड व्हेंट्रिकल थर्ड व्हेंट्रिकल अँड देन फोर्थ वन ओके आणि या तिन्हीनं जोडणारं इथं काय इथं जे कॅनल आहे कॅनल त्याला काय म्हटलं जातं फो इथं हा वर्ड आहे फोरामन ऑफ मोंड्रो ओके okay. ह्या हे व्हेंट्रिकल जसं आपण कसे म्हटलं की फाय सी एस एफचा असतो व्हेंट्रिकल्समध्ये तर इथं हे लक्षात घ्या देन सेकंड पार्ट आहे डॅन्स सिफिलॉन इट कंटेन्स एपिथेलमस थॅलमस अँड हायपोथेलमस इट लाईज बिलो द कॉर्पस कॅलोसॉम अँड मिड ब्रेन आता परत हा वड आला की कॉर्पस कॅलोसॉम कुठं आहे तर ह्यासाठी परत एक आपण डायग्रॅम बघूयात एक्झॅक्टली exactly मी तुम्हाला लोकेशन दाखवते कॉर्पस कॅलोसमचं तर हा जो येलो कलरचा पार्ट आहे तो काय कॉर्पस कॅलोसॉम आणि याच्या बरोबर हे दे, डेन्सिफिलोनचा जे काही पार्ट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल थॅलमस हायपोथॅलमस आणि हा याच्या खाली एपिथेलेमस असल्यामुळे हे तर पॉईंट आउट झालेलं नाही पण एक लक्षात घे हा जो आहे तो कॉर्पस कॅलोसम आणि त्याच्या खाली असेल एपिथेलेमस थॅलेमस हायपोथेलेमस कॉर्पस कॅलोसम अँड अबो मिडब्रेड एनक्लोज ए सिंगल कॅव्हिटी थर्ड व्हेंट्रिकल दॅट इज डायसेल लक्षात घ्या थर्ड व्हेंट्रिकलचं नाव काय डायसेल जसं आपण मगाशी बघितलं फर्स्ट आणि सेकंड पॅरासिएल थर्ड वे फर्स्ट फर्स्ट वेंट्रिकल सेकंड वेंट्रिकल पॅरासियल थ थर्ड वेंट्रिकल डायसियल इट कम्युनिकेट्स विथ टू लॅटरल व्हेंट्रिकल्स ऑफ सेरेब्रम थ्रू ओपनिंग कॉल्ड फोरामन ऑफ मॉन्ड्रोन जे आपण लास्ट याच्यात बघितलं की कम्युनिकेट विथ टू व्हेंट टू लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणजे चे दोन लॅटरल व्हेंट्रिकल्स हे दोन लॅटरल वेंट्रिकल्स कनेक्टेड टू थर्ड वेंट्रिकल बाय इंटर वेंट्रिक्युलर फोरामन दॅट इज फोरामन ऑफ मोन्ट्रो फर्स्ट पार्ट आहे एपिथेलमस इट इज नॉन नर्वस फॉर्म द रूफ रूफ वरचं जे काय कवरिंग आहे ते फॉर्म करतं अँटिरियरली इट इज फ्युज विथ पियामिटर अँटिरियरली ते पियामीटरशी फ्युज झालेलं असतं टू फॉर्म एंटिरियर कोरोयड प्लेक्सस अँड पो पोस्टिरियरली कनेक्टेड टू पिनियल क्लॅन्ड अँटिरियरला पियामीटरशी कनेक्टेड असतं कोरॅट फ्लेक्सेस फॉर्म करतं पोस्टेरियरला पिनल ग्लँड फॉर्म करतं देन थॅलेमस इट इज मास ऑफ ग्रे मॅटर देन हेवेनक्युलर कमिशन कनेक्ट टू थॅलेमे हे लक्षात ठेवा हेवेनक्युलर कमिशन दोन थॅलेमेला कनेक्ट करण्याचं काम करतं देन इम्पॉर्टंट पार्ट यातला आहे हायपोथेलमस इट फॉन द फ्लोअर ऑफ डायन्सिफिलॉन एपिथेलमस रूफ हायपोथेलमस डेन डेन्सिफिलॉन रिचली सप्लायड विथ ब्लड वेसल्स हेल्थ सीड फिडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल हार्मोनल कंट्रोलचा सगळा फीडबॅक मेकॅनिझम इथं कंट्रोल होतो इट मेंटेन्स होमिओस्टॅसिस देन इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ बॉडी अँड इनवॉलेंटरी बिहेवियर कंट्रोल हायपोथॅलॅसिसजवळ काय काय कंट्रोल होतं एक तर होमिओस्टेसिस दे बॅलन्स इक्विलिब्रियम मेंटेन करणं देन ज्या काही इनवॉलेंटरीस ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतो इट ॲक्ट ॲज कनेक्शन बिटवीन नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीम खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हायपोथॅलमस हा एंडोक्राईन आणि नर्वस या दोन्हीनं कनेक्ट करण्याचं काम करतो म्हणजे त्यांचं कॉर्डिनेशन जे आहे त्यासाठी हेल्प करतो इट रेग्युलेट्स हार्ट रेट हार्ट रेट रेग्युलेट करणं रेस्पिरेशन ब्लड प्रेशर बॉडी टेम्परेचर वॉटर अँड इलेक्ट्रोलाईट बॅलन्स इट हॅज सेंटर फॉर हंगर थस्ट स्लीप फटीक सेटियाटी सेटियटी सेंटर तृप्त झाल्याची भावना जे होणे ओके okay, म्हणजे जे अवघड वर्ड्स आहेत त्यांचं मिनिंग फक्त सांगते आता या बाकीच्याचं सांगायची काही आवश्यकता नाही आहे सिक्रेशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेन्स या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम करतं त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला इथं तुम्हाला काय करायचं हायपोथॅलेमसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे प्रोड्युसेस न्यूरोहार्मोन दॅट स्टिम्युलेट पिटिटरी ग्लँड निरोहार्मोन स्टिम्युलेट करणं सॉरी निरोहार्मोन प्रोड्यूस करणं टू स्टिम्युलेट पिटिटरी ग्लँड ओके okay, आता लास्ट पॉईंट रास इथे एक वेगळा पॉईंट इन्क्लूड केलेला आहे कारण तो तुम्हाला बुकमध्ये त्यामध्येच दिलेला आहे पण तुम्हाला थोडं बेटर वेनं समजावं म्हणून मी सांगितलं इथं वेगळा पॉईंट केलेला आहे रास दॅट इज रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आता ही सिस्टीम एक्झॅक्टली कशी काम करते तर जे डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन इंटरकनेक्टेड बाय रास थ्रू थॅलेमी जे ब्रेनचे डिफरंट पार्ट्स आहेत ते इंटरकनेक्टेड आहेत आता इथं रास सिस्टीम आता इथून सगळे बाहेर आहेत रिले सेंटर्स म्हणजे याला रिले सेंटर असं म्हटलं जातं इट इज कॉल्ड रिले सेंटर ॲज इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस टू सेरेब्रम एक्सेप्ट ऑलफेक्टरी म्हणजे सगळे जे काही सेन्सरी इम्पल्स इम्पल्स आहेत ते ट्रान्समिट करण्याचं काम करतं रिले करण्याचं काम करतं म्हणून त्याला काय म्हटलं गेलं रिले सेंटर पण त्याला एक्सेप्शन काय ऑल्फेक्ट्री नॅरो कॅविटी ऑफ डिन कॉल्ड थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायसियल इट कनेक्ट्स एंटीरियरली टू टू लॅटरल व्हेंटिकल बाय सिंगल ओपनिंग जे आपलं डिस्कशनावरती झालेलं आहे पोस्टिरियल टू फोर्थ वेंट्रिकल म्हणजे अँटीरियरली ते दोन लॅटरल व्हेंट्रिकलला जॉईन असेल आणि पोस्टिरियरली ते कशाला असेल तर फोर्थ व्हेंट्रिकलला अँड नोन ॲज मेटासियल फोर्थ व्हेंट्रिकलला मेटासियल असं म्हटलं जातं म्हणजे पहिला पॅरासेल्स पहिले दोन पॅरासियल दुसरा डायसेल आणि तिसरा मेटिसियल थ्रू नॅरो ऑफ सिल्वियस और इटा ओके okay? इथं एवढंच लक्षात ठेवायचं की रास हे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम आहे जिथून सग सगळे इम्पल्स ट्रान्समिट होतात याला रिले सेंटर असं म्हटलं जातं आणि इथं डिफरंट ब्रेनचे जे काही पार्ट्स आहेत ते इंटर कनेक्ट होतात आणि अँटेरियरले हे दोन लॅटरल वेंट्रिकलला एक सिंगल ओपनिंगनं कनेक्ट असतो ज्याला फॉरोमन ऑफ मुंड्रो म्हटलं जातं देन पोस्टेरियल तो फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट असतो ज्याला मेटर्सेल असं म्हटलं जातं थ्रू अ डक टॉप सिल्वेस ऑर ओके आय होप तुम्हाला जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल सा मी इच अँड एव्हरी पॉईंट खूप सिम्पल वर्डमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त असं म्हणजे समोरासमोर मी नाही घेऊ शकत पण त्यातूनही मी तुम्ही समोर आहे असं समजूनच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काही या टॉपिकच्या काही प्र जर तुम्हाला क्युरिस असेल तर कॉमेंट बॉक्स सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात अभ्यास करा आणि काळजी घ्या स्वतःची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या थँक्यू